आज आहे 14 जुलै 2023 आणि आज नाही का हॉस्टेल खाली करायचं आहे आम्हाला. आज शेवटचा दिवस आहे हॉस्टेलवर आणि आता मला तसं तो उठायचा टाइम वाचा आहे माझा. मी 12 वाजता उठतो, मला काहीतरी 11 वाजता मला कॉल आला होता मित्राचा, तो म्हणे की 2-3 वाजेपर्यंत रूम खाली करून घेजो म्हणे, सामान शिफ्ट करून घेऊ म्हणे आज. तर उद्या मला घरी निघायचं आहे, सकाळी 15 तारखेला सकाळी निघणार मी घरी. आज पूर्ण सामान हॉस्टेलवरून खाली करायचं आहे. हे पूर्ण इथं सामान असं बिखरून आहे, लॅपटॉप हे टेबल दाब्याचं कमी सामानचं जास्त झालं. हे धन्याचं बेड, हा धन्या घरी चालला गेला, त्याची अलमारी पूर्ण खाली आहे, त्याची गादी मिस घेऊन चाललो. तर झालं बघा, आता हॉस्टेल सोडायचा टाईम आला, कधी 8 महिने 9 महिने चालले गेले माहीत नाही पडलं. फर्स्ट इयर पण संपून गेला. तर आता मस्त पॅकिंग करू पूर्ण आणि रूमवर जाऊ, जिथं आम्ही रूम बघितली आहे तिथ्या रूमवर नाही का सामान टाकून देऊ. तर सध्या तर हे आहे आमची हॉस्टेल रूम, पूर्ण सामान लोड करून सगळं. तर काय वेळानं आपली रूम, तर काय असं दिसून राहिलं आता हॉस्टेल खाली झाल्यावर. फायनली जायचा टाईम आला. धन्याची गादी ही माझी गादी, त्याच्यामध्ये पॅक केली पूर्ण. आता हे एवढं सगळं सामान आहे, रूमवर का ठेवायचं आहे आपलं, कुठे गेलं हे मोठी बॅग, ती एवढी भारी आहे उचलणं नाही होऊन राहिली. हे घरी न्यायची आहे, हे पण घरी न्यायची आहे, हे घरी न्यायचं आहे, हे 2 वस्तू आणि धन्याची गादी. तर एवढं सगळं आहे घरी न्यायचं आहे, पूर्ण रूम खाली झाली भाई. कसतरी वाटतं बी आता हॉस्टेल सोडून राहत होतं. आणि हे 76 ते वेगळंच आहे, सगळं सामान घेतलं गेलं आहे आपलं. केस कापा लागते यार अजून. मग चलो, हे लॉक आहे ना सोडायचं आहे इथं, लॉकही घेऊन जायचं आहे. हरवेळेस आपण लॉक लावून जात जाऊ घरी, ज्यावेळेस लॉक सोबत घेऊन जाऊ. तर आता सगळ्यांना भेटू हॉस्टेलवर आणि मग एका दिवसांना घ्यावं लागेल खाली सामान न्यायसाठी, कारण की हे एवढं जड आहे. अरे बापरे, हेच एवढं जड आहे, मी एकटा नाही नेऊ शकत, हे 2 सगळ्या न्यायचं आहे. तर जाऊया मग आता. तर कसं तरी वाटतंय भाई आता हॉस्टेल सोडून चालू होतं, काउन इच्छा नाही होऊन राहिली. आता रौनकला घेऊन जाऊ आपण खालती सामान काढायसाठी. झोपून घ्या, उद्या पेपर आहे तुमचा रौनक भाई. चलो ठीक आहे झालं. हा तेच दाखवतो फक्त सामान्याचं आपल्याला खालती. तू झोप, आता हिला थोडा रेस्ट आहे. इला काय मनी हाईस्ट तपायला का? बाय, चांगली आहे सिरीज. नाही आहे माझ्याकडे गव्हर्नमेंट डाउनलोड करून मग ना. तर चल तू येतोपर्यंत मी आहे ना सगळ्यांना भेटून येतो. काय रे जाऊ दे, बिचारे कपडे घालून ये. चल ना म्हटलं, चल ना बस. चल मग भेटू कॉलेजमध्ये 1 महिन्यानंतर. लवकर निघ तर. आता झालं, आता झोप ग बाई तू. तर आता अजून कोण आलं भेटायचं इथे, हे 2 रूम इथे भेटून घेऊ. इच्छित कोणीच नाही आहे, हे रूम बंद आहे. जाऊ द्या आता डायरेक्ट, नाही सामान घेऊन नाही का आपण खाली चाललं जाऊ. वाईन्स वाट पाहत आहे, ऑटोवाल्याला बोलवायचं आहे आणि मग सामान टाकून देऊ. सगळं रूम वगैरे काय आहे तर आपलं सगळं दाखवू. तर ब्लॉग शेवटपर्यंत पाहायचा. आता 1 महिन्यासाठी मी घरी चाललो, तर मग घरचेच ब्लॉग येणार पूर्ण. तुझा सपोर्ट दाखवा, ब्लॉग बघत राहा. तर मग आता सामान खाली घेऊन जाऊ. बिचारा पुष्करची तब्येत खराब आहे, कॅमेरामॅन आमच्या. चलो रे चलो रे. मयूर भाऊ बालटी पकडून फेमस माणूस हॉस्टेल मधले मयूर भाऊ आज आले आणि आज आम्ही त्यांना कामाला लावले. ये रे खाली.
भाऊंचे बाहेर आगमन. पॅकिंग झाली आता, याची पॅकिंग झाली का बघा लागन. वा भाई, याची पॅकिंगच बाकी आहे. हे सगळी याची पॅकिंग झाल्यानंतर सामान बाहेर नेऊ आणि ऑटो बोलून जाऊ. मग इकडे घाल, इकडे तुझे तुझे पैसे काय झाले तर मीच होणार. कधी कळी नाही लावत होता पण मी त्याचा गेट लावून जात रे. रेडे चाळे मयूर सामान द्या रे. ओ त्याला वरती डे होते सगळ्यात जास्ती वजन द्या रे. छोटा मला व्हिडिओ इंस्टाग्राम पर नाही वो युट्यूब पर. अभी जल्दी करो. बीटेक रिक्षा वाला करे. बीटेक रिक्षा वाला. हाँ बीटेक रिक्षा वाला. पैकेज का है? पैकेज का है? तो आते का 1000 रुपए कमाता हूँ मैं महीने का, पता है? जो दिन का कमाता है तू उतना. चल इसको इधर पैक कर. खुपस वाले एरिया है. नाही अजून बाकीचे. वन बी एच के चौघ जण आहो. हो मग तिघ चौघ जण आहो, बाकीचे दोघ जण उद्या येणार आहे.